राज्यात पावसाचं धुमशान, कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस, मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर। कोल्हापूरमधल्या रांगणा किल्ल्यावर अडकलेल्या 17 पर्यटकांचं रेस्क्यू ऑपरेशन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टीमनं पर्यटकांसह स्थानिकांना काढलं बाहेर। रायगडमधल्या आपटा गावातल्या गणपती मंदिरात पाणी शिरलं, पाण्यात तरुणांकडून आरती। वसई विरारमध्ये पावसाची हजेरी, पावसामुळे सखल भागात पाणी, नागरिक त्रस्त, तर पाण्यामधून वाहन काढताना वाहन चालकांची कसरत। मुसळधार पावसामुळे भिवंडीमध्ये 200 दुकानं पाण्यात, दुकानात पाणी शिरल्यानं साहित्य वाचवण्यासाठी धडपड। महाबळेश्वरमध्ये मुसळधार पावसामुळे वेण्णा नदीला पूर, पुराचं पाणी शेतात शिरल्यानं शेतीचं नुकसान, पाणी पाचगणी रोडवर सुद्धा साचलं। आज चंद्रपूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट, चंद्रपूरमध्ये गेल्या 9 तासांपासून 260 मिलीमीटर पावसाची नोंद, 2006 मध्ये 230 मिलीमीटर पावसाची नोंद, अनेक भागात पाणी साचलं। 2 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस, पावसामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ, राजाराम बंधाऱ्यासह 9 बंधारे पाण्याखाली। सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढला, आंबेनळी घाटातल्या रस्त्यांवर पाणी, घाटातील धबधब्यांनी अकराळ विकराळ रूप धारण केल्याचं चित्र। सिंधुदुर्गातल्या कुडाळ मालवण रस्त्यावर धामापूर भगवती मंदिर परिसरामध्ये रात्री मगरीचा मुक्त संचार, वनविभागाचं स्थानिकांना धामापूर तलाव परिसरात फिरताना खबरदारी घेण्याचं आवाहन। रायगडमधल्या सावित्री, अंबा, कुंडलिका आणि पाताळगंगा या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे, नागरिकांनी सतर्कता बाळगावी, प्रशासनाचं आवाहन। खेड शहरातून वाहणाऱ्या जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली, जगबुडी नदीचं पाणी बाजारपेठेत पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांची तारांबळ। रत्नागिरीमधल्या जोरदार पावसामुळे वाशिष्ठी नदी आणि खेडमधील जगबुडी नदी इशारा पातळीच्या वरून वाहू लागल्यात, नदी पात्रातील पाणी चिपळूणच्या काही सखल भागामध्ये साचले। चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदी इशारा पातळीवर, नदीचं पाणी बाजारपेठेत शिरल्यानं व्यापाऱ्यांची तारांबळ। मच्छी मार्केटमध्येही वाशिष्ठी नदीचं पाणी शिरलं, अचानक पाणी शिरल्यानं नागरिकांची तारांबळ। वाशिमच्या कारंजा तालुक्यामध्ये काल झालेल्या मुसळधार पावसामुळे पोहा गावालगत असलेल्या केदार नदीसह उमा नदीला पूर, पुराचं पाणी गावात साचायला लागल्यानं प्रशासनाकडून सतर्कता बाळगण्याचं आवाहन। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये 37% पाणीसाठा, 15 दिवसांमध्ये पाणीसाठ्यात 25% वाढ। ठाण्यामध्ये मुसळधार पावसामुळे ठाण्यातील वंदना डेपो परिसरात पाणी साचलं, नागरिकांची तारांबळ। बुलढाण्यातल्या जामोद तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस, काही गावातील नागरिकांच्या घरामध्ये पाणी। खड्ड्यांमुळे मुंबई बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग पुण्याजवळ ठप्प, महामार्गावर वाहनांची 3 ते 4 किलोमीटरची रांग, मुठा नदी पूल परिसरात मोठमोठे खड्डे पडल्यानं वाहतुकीचा खोळंबा। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।